नमस्कार, मी भाग्यश्री। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथल्या डेलाइट सेविंग विषयी माहिती देणार आहे। तर लंडनमध्ये UK मध्ये सध्या टाइम चेंज झालेलं आहे, घड्याळ एका तासाने मागे आलेली आहेत। तर हे कधी कधी होतं हे तुम्हाला मी सांगते। तर हे मार्चच्या शेवटच्या रविवारी आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी हा टाइम बदलला जातो। मार्चच्या शेवटच्या रविवारी एका तासानं घड्याळं पुढे घेतली जातात आणि तीच घड्याळे ऑक्टोबर महिन्यात एका तासाने मागे घेतली जातात। तर आता 30 ऑक्टोबरला एक घड्याळे एका तासाने मागे घेतली गेली आहेत, म्हणजेच भारत आणि इंग्लंडमध्ये जो 4.5 तासाचं अंतर होतं तेच आता 5.5 तासाचं झालेलं आहे। आणि हे कसं होतं हे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणार आहे, याचं एक रेकॉर्डिंग केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता इथं समोर तुम्हाला घड्याळामध्ये लंडनमध्ये रात्रीचे 2 वाजत आलेले आहेत आणि तेच टाइम भारतामध्ये सकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत। पण हा टाइम कसा चेंज होईल हे आता तुम्हाला काही क्षणातच समजेल। तर या क्लिपमधून तुम्हाला लक्षात आले असेल की इथं 2 वाजले असताना आणि भारतात 6:30 वाजले असताना इथे पुन्हा 1 वाजलेला आहे, म्हणजेच 4:30 ऐवजी 5.5 तासाचं अंतर झालेलं आहे आणि घड्याळे 1 तासाने मागे आलेली आहेत। आणि हा टाइम चेंज डेलाइट सेव्हिंगसाठी केला जातो। तर हे असं का केलं जातं, तर दिवसाचा किंवा सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करता यावा, त्याचबरोबर विजेची बचत करता यावी, यासाठी या गोष्टीची सुरुवात केली गेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अशा छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा।